गेले काही दिवस बंद असलेला राज्यातला कांद्याचे लिलाव अखेर आज सकाळपासून बाजार समित्यांमध्ये पूर्ववत सुरू झाले आहेत केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज सकाळी नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले मात्र आज दिवसभरात कांद्याची आवक कमी होती